नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील पाटील किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आषाढी एकादशी येते आणि बऱ्याच जणांचे उपवास असतात. अशा वेळेस सगळ्यांना असं वाटतं की उपवासाच्या वेळेस काहीतरी वेगळं बनवावं, चटपटीत बनवावं. तर आज मी अगदी उपवासाची रेसिपी दाखवणार. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. उपवासासाठी खास मी असा वेगळा फराळ म्हणून बनवणार आहे आणि त्यासाठी घरगुती साहित्य आहे, मोजक साहित्य आहे. आणि आज आपण जे बनवणार ते बटाट्याचे पॅटीस. तर त्यासाठी जे साहित्य घेतले ते तुम्हाला मी सांगते. मी हे जवळजवळ बदाम घेतले आहेत, 5 ते 6 बदाम घेतले आणि ते थोडेसे क्रश करून घेतलेले आहेत. काजू घेतले आहेत 5, ते क्रश करून घेतलेले आहेत. त्यानंतर लिंबूचा रस घेतलेला आहे 2 टेबलस्पून. सेंदो मीठ घेतलं आहे उपवासाचं, खास चवीनुसार आपण वापरणार आहोत. पण जर का तुमच्याकडे सेंदो मीठ नसेल तर तुम्ही साधं मिठाचा सुद्धा वापर करू शकता. पिवळ्या मनुका घेतल्यात थोड्याशा. त्यानंतर 1 चमचा आपण घेतली आहे साखर आणि घेतल्यात 2 मिरच्या आणि थोडंसं आलं घेऊन मिक्सरला थोडंसं फिरवून असं घेतलेलं आहे, जाडसर असं आपण फिरवलेलं आहे. आणि ओला नारळ घेतलेला आहे 1 वाटी, तो मिक्सरला असा बारीक असा करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण घेतलं आहे साबुदाण्याचं 1 वाटी पीठ. म्हणजे साबुदाण्याचं पीठ जे आपण घरीच बनवलं आहे, थोडेसे साबुदाणे घेतले 1 वाटी आणि त्यानंतर थोडेसे गरम करून घेतले आणि मिक्सरला वाटून घेतलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं बटाटे, आपण बटाटे घेतले 3, हे उकळून घेतलेले आहेत. आता याची मी सालं काढून घेते. असं आपलं मोजकं हे साहित्य आहे. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. बटाट्याची सालं आहेत ना, ही मी काढून घेतलेली आहेत. आता आपण बटाटा आहे हा खिचून घेऊया. आणि जर का तुम्हाला खिचायचा नसेल तर तुम्ही हाताने कुचकरला तरीसुद्धा चालेल, पण खिचून घेतलेला अतिउत्तम. तर आता हे 3 बटाटे आहेत, हे मी खिचून घेते. बटाटा आहे मी सर्व खिचून घेतलेला आहे. आता आपण पॅटीज बनवण्यासाठी आपण स्टफिंग बनवणार आहेत. तर स्टफिंग बनवण्यासाठी आपण जो ओला नारळ घेतला होता तो घेऊया. मिरची, मिरची आणि आल्याचा ठेचा, मीठ चवीनुसार सेंदो मीठ, बदाम, ड्रायफ्रूट जे घेतलेत ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेतले तरीसुद्धा चालतील, आणि लिंबूचा रस. मी आज जो उपवासाचा नाश्ता बनवणार आहे तो आपले पॅटीस आहेत. ते असे चटपटीत लागण्यासाठी खास मी लिंबूचा रस घातलेला आहे, त्यामुळे खूप छान अशी चव येते. त्यानंतर मनुका घेतल्यात, ते घालूया आणि सर्व मिक्स करून घेऊया. हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स घ्यायचं आहे, कारण जेणेकरून हे सर्व मिश्रण आहे ना एकजीव झालं पाहिजे. त्यामुळे आपल्याला कसं पॅटीसमध्ये घातल्यानंतर खूप छान टेस्ट येते. स्टफिंग रेडी झाले आणि खूप मस्त असं रेडी झालं तुम्ही बघू शकता. आता हे आपण बाजूला ठेवूया आणि आता आपण पीठ बनवूया. त्यासाठी खास आपण घेतले आहेत बटाटा खिचून आणि ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला साबुदाणा पीठ. ह्यातलं मी सर्व पीठ नाही घालणार आहे, थोडंसं असं बाजूला ठेवणार आहे. आणि ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि आपण मिक्स करून घेऊया. जसं आपण गव्हाचं पीठ किंवा कुठलंही आपण ज्यावेळेस पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. म्हणजे आपण पूर्ण हा बटाट्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. साबुदाण्याचं पीठ आणि बटाटा असं आपण मिक्स करून मस्त असा एक गोळा बनवलेला आहे, बघू शकता. आपण मळून घ्यायचे 1-2 मिनिटं असं व्यवस्थित मळून घ्यायचं, जेणेकरून हा व्यवस्थित गोळा बनतो. बघू शकता मस्त असा गोळा रेडी आहे. आता एक पीठ रेडी झाल्यानंतर आपल्याला थोडेसे लहान लहान गोळे करून घ्यायचे आहेत. थोडंसं आपण हाताला तूप घ्यायचे त्या पद्धतीने. जसं आपण मोदकला पारी कशी बनवतो त्या पद्धतीने आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे. एकदम सोपी आहे. हाताला तूप लावण्याचं कारण का, तर हे पीठ आहे ना हे चिकटू नये म्हणून त्यासाठी खास आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आणि गोळा ना तुम्हाला जसं साईज वाटेल त्याप्रमाणे तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल. आता ह्यामध्ये आपण घालूया थोडंसं ह्यातलं सारण. थोडं घालायचं आहे, खूप एकदम घालायचं नाही आहे, आवश्यकतेनुसार आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर आपण जसं मोदकाला आपण पॅक करतो म्हणजे जसं बंद करतो त्या पद्धतीनेच आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. व्यवस्थित बंद करायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा तेलात फ्राय करतो ना म्हणजे तळल्यानंतर हे फुटू नये, त्याकरता अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे.
आणि आता हे पॅक केल्यानंतर आपण साबुदाण्याचं पीठ ठेवलेलं आहे ह्यामध्ये व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. हा एक पॅटीस आपला रेडी झाला आहे, बाजूला ठेवते. आता आपण दुसरासुद्धा बनवून घेऊया. लागलं तर पुन्हा आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे. एक चमचा मी ह्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण आहे आपण केलं आहे ते घालूया आणि पुन्हा व्यवस्थित प्रेस करायचं आणि पॅक करून घ्यायचं आणि थोडंसं हाताने पुन्हा सारखं करून घ्यायचं. आता हे पिठामध्ये पुन्हा आपण बुडवून घेऊया म्हणजे व्यवस्थित असं पीठ हे लावून घ्यायचं आहे. बाकीचेसुद्धा आपल्याला बनवून घ्यायचे. आता मी हे जवळ 4 पॅटीज बनवून ठेवत, बाकीचेसुद्धा आपण बनवून घेऊया. मग ज्यावेळेस तुम्हाला जेवढे लागतील ना तेवढे आपण बनवून घ्यायचे आणि त्यानंतर आपण तळून घ्यायचे. तर आता आपण तळायला सुरुवात करूया. आता मी एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे तेल आणि आपण ते गरम करून घेतलेलं आहे. जर का तुम्हाला तेल वापरायचं नसेल उपवासाचं तर तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता. तेल गरम झालं आहे. आता आपण एक एक पॅटीस आहे ते सोडूया. खूप एकदम घालायचे नाही आहेत, दोन दोन किंवा तीन तीन घातले तरीसुद्धा चालतील. असे व्यवस्थित असे करून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. आणि ही प्रोसिजर आहे ना, थोडंसं स्टार्टिंगला आपल्याला मीडियम गॅस ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पलटी केल्यानंतर आपण लहान शेगडीवर फ्राय करून घेणार आहे. अधूनमधून थोडासा झारा आहे तो व्यवस्थित ह्या पॅटीसला असे सारखे करून घ्यायचे जेणेकरून व्यवस्थित हे शिजले पाहिजे. आता हे बऱ्यापैकी खालचा भाग आहे ना हा शिजलेला आहे, आपण पलटी करून घेऊया. एकदम मस्त असे पॅटीस झालेत, बिलकुल फुटले देखील नाही आहेत. कारण आपण हे जे बऱ्याचं पीठ घेतलं होतं ते व्यवस्थित आपण पीठ हे मळून घेतलेलं आहे, त्यामुळे हे व्यवस्थित आता शिजले जातील. आणि आता मंद याच्यावर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे. आता हे मंद याच्यावर मी व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत आणि असे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे खूप छान असे पॅटीस रेडी झाले. आता मी हे काढून घेते. सुंदर झालं बघा, खूप छान आहे. फुलले देखील खूप छान आहेत, बघू शकता किती छान फुलले. असे मस्त रेडी झालेत. आता आपण दुसरे सुद्धा बनवून घेऊया. आता हे सुद्धा आपले व्यवस्थित असे फ्राय करून घेतले आहेत, पलटी करून घेतले आणि त्याच्यानंतर गोल्डन कलर येईस तो आपल्याला फ्राय करून घेतले आहेत. आता हे सुद्धा मी काढून घेते. खूप छान हे सुद्धा मी फ्राय करून घेतलेले आहेत. आता बाकीचे सुद्धा मी रेडी करते. आणि आजची टीप म्हटली ना तर आपण बटाटा आणि साबुदाण्याचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मळून घ्यायचं आहे, म्हणजे हे कटलेट बिलकुल फुटत नाही. सर्व पॅटीस आपण फ्राय करून घेतलेले आहेत. तुम्ही उपवासाचे वडे म्हणा, पॅटीस म्हणा किंवा कटलेट किंवा कचोरी, तुम्ही काही म्हणू शकतात. एकदम खूप सुंदर झाले आहेत, सॉफ्ट झाले आहेत आणि चवीला एक नंबर असे लागतात. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. एकदम सॉफ्ट तुम्ही बघू शकता, एकदम मस्त झालेले आहेत. आणि आता आपण कट करून बघूया. एकदम मस्त असे गरमागरम असे कटलेट रेडी किंवा पॅटीस म्हणा आणि खूप सुंदर चवीला लागतात. हे पॅटीस आहेत ना, तुम्ही कुणालाही म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत हे आवडणारे असे हे पॅटीस आहेत आणि हे ना तुम्ही दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला खास उपवासाची रेसिपी दाखवली आहे, खास आषाढी एकादशीसाठी. आज तुम्हाला मी बटाट्याचे कटलेट म्हणा किंवा पॅटीस म्हणा किंवा वडे कचोरी तुम्ही काही म्हणू शकता, पण खास मी पॅटीस म्हणून हे नाव दिलेलं आहे. आणि खूप सुंदर लागतात, चवीला एक नंबर असे लागतात आणि एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा, चॅनल जर का नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका. आणि भरपूर मित्र मैत्रिणी नातेवाईक शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हे कटलेट अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते माहिती मिळेल. आणि लाईक देखील करा, अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. अशाच भेटूया एक छानशा व्हिडिओला, तोपर्यंत बाय बाय.